हे महाशय फक्त 48,000 मतांनी जिंकून आले पैसे वाटून. त्याचे व्हिडिओ क्लिप्स आहेत. हे कशा प्रकारे ह्यांचे लोक पैसे वाटत होते घराघरात. आपल्याकडे मुंबईला पेपरची लाईन टाकतात ना, ते दुधाची लाईन टाकतात ना, तसे पैशाची पाकिटं घराघरामध्ये पेपरच्या लाईन सारखे कसे टाकत होते. त्याचे व्हिडिओ समोर आल्यावर या माणसानं आपलं तोंड उघडू नये, फार एक्सपोज होतील. आपल्याला मंत्रिमंडळात स्थान का मिळालं नाही याच्यावर त्याने चिंतन करावं. कोकणची जनता बरोबर आहे, यावेळेला आम्हाला यश मिळालं नाही, पण फार कमी फरकानं आमच्या तिकडे पराभव झाला. पैशाचा वारे माप वापर झाला, यंत्रणेचा वापर झाला, हा आरोप नाही, सत्य. हे सत्य. नारायण राणे यांचा विजय हा फक्त 48,000 मताने झाला. नारायण राणे यांना 4,48,000 मते मिळाली आहेत आणि विनायक राऊत यांना साधारण 4 लाखाच्या वर मत आहेत. याच्यापेक्षा एक जोरदार लढाई काय असू शकते? आपण काय 5-6 लाख मताने जिंकलात कोकणामध्ये एकतर्फी? म्हणजे कोकणातली जनता बिकाऊ आहे, कोकणातली जनतेने आपला स्वाभिमान विकला असा आरोप संजय राजाराम राऊतला करून आमच्या कोकणातल्या मतदारांचा अपमान करायचा आहे का? कधीही सरकारकडे आम्ही कर्जमाफी आमच्या इकडची जनता मागत नाही. घेतलेलं कर्ज नेहमी वेळेत जिल्हा बँकेला भरणार. 0% एनपीए आमच्या इकडच्या जिल्हा बँकेचं आहे. अशा जनतेवर सौदेबाजीचा आरोप करणारे हे कपाळ करांटे यांना परत कोकणामध्ये पाऊल ठेवून द्यायचं आहे का? हे आता जनतेने विचार करून निर्णय घ्यावा लागेल.